आज आपण बघणार आहोत आकडेवारीचा अर्थ माहितीचे संकलन आणि त्यांचे निरीक्षण यांची उदाहरणे विज्ञानाच्या चाळीस गुणांच्या परीक्षेत सव्वीस विद्यार्थ्यांनी खालील गुण प्राप्त केले ओळखा पंचवीस पेक्षा कमी गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले आहेत तीस पेक्षा जास्त गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले आहेत इथे सव्वीस विद्यार्थ्यांचे विज्ञानाच्या परीक्षेतील गुण दाखवले आहेत आपल्याला हे शोधून काढायचे आहे की पंचवीस पेक्षा कमी आणि तीस पेक्षा जास्त गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले आहेत इथे सूचना अव्यवस्थित पद्धतीने दाखवली गेलेली आहे आपण थेट मोजून सुद्धा उत्तर देऊ शकतो परंतु ह्या पद्धतीने अंक मोजण्यात चूक होण्याची शक्यता जास्त आहे जर आपण आकड्यांचे तक्त्यांमध्ये संकलन केले तर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सहजतेने दिले जाऊ शकते त्यासोबतच चूक होण्याची शक्यताही कमी होते त्यासाठी आपल्याला आकड्यांना एका तक्त्यात संकलित करावे लागेल आपण तक्त्यात दोन रकाने तयार करू एक अंकासाठी आणि दुसरा विद्यार्थ्यांच्या संख्येसाठी आणि एक एक करून दिलेल्या सूचना संकलित करू आता तक्ता तयार आहे आणि तक्त्यावरून आपण हे सहजतेने शोधून काढू शकतो की पंचवीस पेक्षा कमी गुण अधिक, दोन, अधिक एक अधिक एक, अधिक एक आणि तीस पेक्षा जास्त गुण पाच अधिक दोन बरोबर सात म्हणजेच सात विद्यार्थ्यांना मिळाले आहेत पुढचे उदाहरण दोन किलोमीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करण्यासाठी तीस विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे वेळ लावला या सूचनेचा ताळा चिन्हाचा वापर करून तक्ता तयार करा यासाठी आपण अशा प्रकारे तक्ता बनवू यात पहिल्या रकान्यात मध्ये वेळ दाखवू दुसऱ्या रकान्यात ताळाचिन्ह दाखव आणि तिसऱ्या रकान्यात विद्यार्थ्यांची संख्या दाखवू आता आपण दिलेल्या संख्यांमधून माहिती करू की सगळ्यात लहान संख्या कोणती आहे इथे सर्वात लहान संख्या आहे त्यामुळे आपण आपण ती पहिल्या ओळीत चार लिहू आता दिलेल्या संख्यांमध्ये चार शोधत जाऊ आपल्याला इथे चार दिसत आहेत आपण ह्यावर खूण करू जेणेकरून ह्याची मोजणी पुन्हा होणार नाही ह्यावर खूण करून, करून आपण तक्त्याच्या ताळा चिन्हाच्या रकान्यात एक उभी रेष आखू ज्यातून चार एकदा आलेला आहे हे आपल्याला कळेल अशा तऱ्हेने आपण चारला शोधत जाऊ आणि ताळा चिन्ह बनवत जाऊ आपण पाहू शकतो की इथे चार ताळा चिन्ह बनले आहेत याचा अर्थ असा आहे की दिल्या गेलेल्या संख्यांमध्ये चार ही संख्या चार वेळा आलेली चार आहे चारची मोजणी आता संपली आहे आता आपण माहिती करून घेऊ की दिल्या गेलेल्या संख्यांमध्ये चार पेक्षा मोठी परंतु दिल्या गेलेल्या संख्यांपैकी लहान संख्या कोणती आहे ही संख्या आहे पाच त्यामुळे आपण वेळेच्या रकान्यात दुसऱ्या ओळीत पाच लिहू आपण पुन्हा पाच अंक मोजत जाऊ आणि ताळाचिन्ह आखत जाऊ ताळा चिन्हांना पाहून आपण माहिती करू शकतो की इथे पाच संख्या सहा वेळा आलेली आहे अशा आपण तक्ता पूर्ण करू ज्यामुळे आपल्याला माहिती होईल की पुढची संख्या आहे ज्यासाठी आपण अशा प्रकारे सहावर खूण करत जाऊ आणि ताळाचिन्ह आखत जाऊ ताळा चिन्ह पाहून आपण सांगू शकतो की सहा ही संख्या पाच अधिक तीन बरोबर आठ वेळा आलेली आहे अशा तऱ्हेने संख्या सात ची मोजणी करत ताळाचिन्ह बनवू त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की सात ही संख्या पाच अधिक पाच बरोबर दहा वेळा आलेली आहे मग आपण ची मोजणी करत करत ताळाचिन्ह बनवू त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की नऊ ही संख्या दोन वेळा आलेली आहे अशा तऱ्हेने आपण दिल्या गेलेल्या सूचनेचा ताळाचिन्हांचा वापर करून तक्ता तयार केला आहे लक्षात घ्या हे आवश्यक नाही की आपण तक्ता लहान ते मोठ्या क्रमातच बनवला पाहिजे परंतु असे केल्याने तक्ता व्यवस्थित दिसतो आज आपण पाहिले आकडेवारीचा अर्थ माहितीचे संकलन आणि त्यांचे निरीक्षण यांची उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये यातील गैरसमज समजून घेऊ